आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ईशा तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गप्पा मारत असते तेव्हा तिकडे नील येतो आणि त्यांना फोटो काढण्यासाठी घेऊन जातो. त्यानंतर ते सगळे फोटो काढतात तर दुसरीकडे अनिरुद्ध संजनाला सॉरी बोलतो तेव्हा संजना तू हे पण काही कारण असेल म्हणून करतोस, अरुंधती आता परत येणार नाही. तर तो बोलतो हो मला माहित आहे पण तू हे घर सोडून जावं हे हवं मला. तर नंतर ईशा नील सोबत एकटी फोटो काढायला जाते तेव्हा नील तिकडे फोटो काढतो आणि त्यानंतर कॅमेराचं रेकॉर्डिंग ऑन करतो व त्यानंतर ईशाला वेगळं वाटतं. ती बोलते आपण जाऊयात तेव्हा नील तिचा हात पकडतो. ती घाबरते तेव्हा नील तिच्यावर जबरदस्ती करतो. यश तेव्हा चम्या आणि तिच्या मैत्रिणीला विचारतो की ईशा कुठे. तेव्हा यश आणि गौरी सगळे ईशाला शोधतात तेव्हा तो नीलला ईशा सोबत जबरदस्ती करताना बघतो आणि त्याला मारतो. तेव्हा नील चाकू काढतो व यश त्याच्या बचावासाठी नीलच्या डोक्यात बांबू मारतो. नील पडतो, सगळे घाबरतात. शेखर येतो आणि विचारतो हे काय. तर आपण पुढच्या भागात पाहणार आहोत की यश शेखर तिकडे केअरटेकरला नील बद्दल विचारतात तेव्हा तो बोलतो नाही माहिती. तर ते काल ज्या ठिकाणी प्रसंग घडला त्या ठिकाणी जातात तेव्हा तिकडे सगळं नीट असतं. तेव्हा शेखरला डाऊट येतो आणि शेखर बोलतो की आपण इकडून जायला हवं. तेव्हा हे सर्व जण निघतात तेव्हा यश बोलतो मी खून केला आहे, किमान 10 वर्ष तरी मला शिक्षा होणार. तर नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी बघत रहा आई कुठे काय करते ही मालिका फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर.